नंदा छाया समये मनरम वादेवाठाये आनंदा छाया समये मनरम वादेवाठाये गाने गाओ देवाला स्मरा प्रभु चा प्रेमाला गाने गाओ देवाला स्मरा प्रभु चा प्रेमाला प्रभु आहे छाया समये मनरम वादेवाठाये। या मिसा बलिदानाचे हेतु पुढील प्रमाणे आहेत। या मिसेत आपल्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानूया, जे ख्रिस्त मृत्यू भाविक आपल्या अगोदर गेलेले आहेत त्यांच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानून त्यांच्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभावी म्हणून, त्याचप्रमाणे जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरिबांसाठी आणि गरजवंतांसाठी प्रार्थना करीत असताना आपल्या सर्वांचे हेतू या वेदीसमोर गरजवंतांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी या पवित्र मिसेमध्ये प्रार्थना करूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। या रसमी उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण आपल्या पापांची आठवण करून क्षमेचं आणि कृपेचं वरदान मागूया। हे प्रभू येशू, तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस। प्रभो करी आमावरी दया जड करी, प्रभु करी आमावरी दया जड करी। पापी लोकास तू क्षमा व शांती देतोस। ख्रिस्ता करी आमावरी दया जड करी, ख्रिस्ता करी आमावरी दया जड करी। हे प्रभु येशू, तू अंधाऱ्यांना चालणाऱ्यांना प्रकाश दाखवतोस। प्रभु करी आमावरी दया जड करी, प्रभु करी आमावरी दया जड करी। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बापा, तुझ्या पुत्राचे पुनरुत्थान म्हणजे मृत्यूने नवजीवनाला दिलेला जन्म होय, आज अपार यातना सहन करून पतित जगाचा आशादीप पुन्हा प्रकाशित केला। पापाने आम्हाला क्षणिक आनंदाच्या पोकळ अभिवचनाच्या पाशातून कधी अडकवू नये म्हणून सहाय्य कर। आमच्या आनंदाचे पवित्रकरण व्हावे व आमच्या प्रेमाचरणामुळे इतरांच्या जीवनात नवजीवन फुलावे म्हणून तुझ्यासाठी तुझ्याशी आम्हाला एकरूप कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन।
होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले. मी इफ्रायमला चालायला शिकवले. मी त्यांना आपल्या कावेत वागवले आणि मी त्यांना बरे केले. पण ते त्यांना ठाऊक नाही. मानवी बंधनाने प्रेमरज्जूने मी त्यांना ओढले. बैलाच्या गाळत्यातले ज्योते सायल करण्यासारखा मी त्यांना झालो. त्यांना मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे. माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी इफ्रायमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही. कारण मी देव आहे, मनुष्य नाही. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. जय घोष. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे इस्रायलचा मेंढपाळा, जो तू कुळवाडू आहेस तो आपले तेज प्रकट कर. तू आपला पराक्रम दाखव आणि आम्हाला तारव्यास ये प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो. स्वर्गातून दृष्टी लावून पहा आणि या द्राक्षवेलांचे सांगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे सांगोपन कर प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. जय घोष. Hallelujah, Hallelujah, Hallelujah. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वासने आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. Hallelujah, Hallelujah, प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यांना पुढील प्रमाणे शिकवले. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोली, दुसरा अंगरखा, वाहना किंवा काठी घेऊ नका. कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हास शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त हो. ते योग्य नसेल तर तुमची शांती
तुमाकडे परत येऊ. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमचे वचने ऐकणार नाही त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूल झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा या प्रदेशांना सोपे जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधु भगिनीनो, प्रभु परमेश्वराने इज्रायल लोकावर प्रीती केली तशीच आपल्या प्रभु परमेश्वराची प्रीती आपल्या सर्वावर आहे. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे हे प्रभुने संदेशाच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना काळजीपूर्वक निवडून त्यांना प्रेषित अशी संज्ञा दिली. त्या सर्वांना अधिकार बहाल केला. 12 प्रेषित हे नव्या इस्रायलचे प्रतिनिधी आहेत. येशूचा संदेश प्रथम इस्रायली लोकांसाठी त्यानंतर अन्य लोकांसाठी आहे. न्याय आणि शांती यावर आधारलेल्या देवराज्याची घोषणा करण्यासाठी येशूने त्या शिष्यांना निवडले आणि त्यांनी आपले प्रेषित कार्य योग्य प्रकारे केले. आपल्यालाही प्रभू नेमून देतो की आपलं दररोजचं प्रेषित कार्य करीत राहा. आणि त्याचप्रमाणे देवराज्याची घोषणा करण्यासाठी न्याय आणि शांती या मूल्यावर आधारलेली देवराज्याची शांती न्यायनीती आणि देवाची प्रीती आपल्यावर अखंड राहावी म्हणून या पवित्र मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. गे प्रभो गे प्रभो गे प्रभो स्वीकारुणी मम गे प्रभो स्वीकारुणी मज गे प्रभो स्वतंत्रता मम गे प्रभो स्मरण शक्ति मम गे प्रभो पूजीचा सारी माजे जे जे माजे मणे मी माजे घे बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो,
तुझ्या नावाचा गौरवार्थ आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सर्व काही जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वर आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाचे परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझा गौरवे अखंड भरली पुनित जाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गाना बांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. परमैशाचा पावन नामे एतो धान्यतो जनांतरा. जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गाना बांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभु तू खरोखर पवित्र आहेस. साऱ्या पवित्राचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानु चला करूया
अपुल्या श्रद्धेचा उच्चार मरणांतुनी प्रभु येशू उठला एल जगती पुनर्भेटिला श्रद्धेचाया पुनरुच्चार ख्रिस्ताच्या मरणाच्या पूर्णत्वाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक पेला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे सर्व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभु सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे पोप फ्रांसिस आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्य कुमारी मरियम तिचा पती संत योसेफ सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थपित्या नम्र तुझा पाई तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव प्रभूशीच्या शब्दात आपण आत्मविश्वासाने प्रभूची प्रार्थना म्हणूया हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशा आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहन पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडू हे प्रभो सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक देण्याची कृपा कर तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस आमेन प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा आपण एकमेकास आपण एकमेकास शांती वंदन करूया Hey, hey, hey.
देवाचा को करा करी जगाची पापे दूर दया करा प्रभुवरा हे देवाचा को करा करी जगाची पापे दूर दया करा प्रभुवरा हे देवाचा को करा करी जगाची पापे दूर शांति देई प्रभुवरा शांति देई प्रभुवरा जगाची पापे दूर करणारे हे देवाचे को कृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य हे प्रभु तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल हे माझ्या येशू माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे प्रेमळ भावे प्रभुला सौया होनियानि तदंग हर्ष भराने बहरुन एवो चित्त गात्र अनंग चरा चराला व्यापुनौरला सर्वाहो नमः प्राणे मात्रा प्रकाश देई तेजपुंज भगवान वंदन करुद्या दीन दयाला हो निया आपण प्रार्थना करूया हे प्रभो या ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस या तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन.
प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वर, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस। कोरोना व्हायरसमुळे बंदी झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कडकडीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटकारणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्राद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहे त्यांच्या फुल द्रोप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो, आमेन। शांतीने जा तुम्हास पाठवण्यात येत आहे, देवाचे आभार मानू। हे शुचा पवित्र काळजा माझवर प्रेम करणाऱ्या उपस्थिती काळजा माझा देव काळजाची तुझा हे मरे पवित्र काळजा माझवर प्रेम करणाऱ्या उपस्थिती काळजा माझा देव पुत्राची